हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी सौ स्वराली विरा कारेकर, रायगड कॉलनी, उपासना केंद्र, कोल्हापूर। साधारण 2002 मी बापूंची ओळख मला झाली, ती माझी आत्याकडून। तिच्याकडून मला बापूंची थोडी थोडी माहिती मिळाली, पण त्यावेळेला काही समजत नव्हतं। उपासना सांगलीत सुरू झालेली आणि माझे बाबा फक्त उपासनेला जायचे। मग ते उपासनेला जाऊन आले की सांगायचे आईला रोज की खूप छान वाटतं हां तिकडे। मग रात्री कौतुकानं आत्याला फोन करून सांगायचे की अगं छान वाटलं तिकडे उपासनेला जाऊन, हे ओळखीचे ते ओळखीचे झाले वगैरे। ती पण कौतुकानं ऐकायची, ती तिच्याकडचं काहीतरी सांगायची। मग एकूण वातावरण आनंदी असायचं घरात। मग हे का आनंदी आहे एवढं वातावरण, मग आपण पण जाऊन बघूया असं म्हटलं आणि मग मी पण उपासनेला जाऊ लागले। पण फक्त इथं येतो आहे हे छान वाटतं एवढंच समजत होतं मला, म्हणून मग मी उपासनेला येत होते। बास मला त्यात समाधान मिळालं। त्यानंतर मग आम्ही, मी, माझी बहीण, माझी काकी सगळे उपासनेला जायचो, सेवेला जायचो। आणि त्यावेळेला माझे काका, सख्खे काका त्यावेळेला बापूप्रवाहात यायचे होते। मग आम्ही उपासनेलाच गेलो, कुठं सेवेला गेलो, यायला उशीर झाला तर ते चिडायचे, म्हणजे असे बोलून दाखवायचे नाहीत पण त्यांच्या डोळ्यात दिसायचं। आम्हाला भीती वाटायची त्यांची। पण नंतर कसं झालं, काय झालं माहीत नाही, त्यांचं त्यांना पण कळलं नाही ते कधी बापू प्रवाहात आले, ते कार्यकर्ता झाले सेवेकऱ्यांमधनं आणि नंतर इतकं वाहून घेतलं की त्यांचं त्यांना पण कळलं नाही। त्या काकांना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेला कोरोना पॉझिटिव्ह झाले। ते सगळ्यांना, जवळजवळ 12-13 माणसं आहेत घरात, त्या अख्ख्या सगळ्या घरातल्यांमध्ये फक्त माझी काकी आणि माझा सख्खा भाऊ हे दोघंच निगेटिव्ह होते, बाकी सगळे लहान मुलांसकट पॉझिटिव्ह होते। काकांची तब्येत नाजूक, थकवा आला होता, त्यांना शुगर आणि हार्ट पेशंट होते, त्यामुळे त्यांना घरात उपचार करणं शक्य नव्हतं, त्यांना ॲडमिट केलं होतं। 2 दिवस ते छान तिथं हॉस्पिटलमध्ये रिस्पॉन्स देत होते, बोलले फोनवर, व्हिडिओ कॉलवर बोलले। पण त्या दिवशी 2 दिवसांनी रात्री त्यांना छातीत दुखलं आणि त्याच्यानंतर हे जेव्हा समजलं भावाला, तो सांगलीत ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना घालून दुसरीकडे ॲडमिट करायला गेला ट्रीटमेंटसाठी, हार्ट पेशंट होते म्हणून। जवळजवळ 10-12 हॉस्पिटल तो फिरला, सगळीकडं 10-12 ॲम्ब्युलन्स वेटिंगला होत्या, कुठंच त्यांना ॲडमिट करून घेतलं नाही। शेवट एके ठिकाणी ॲडमिट करून घेतलं, त्यांना ॲडमिट करून घेतलं आणि पण उपचारादरम्यान त्यांचा ते गेले। पण ते सांगलीत होते, आम्ही कोल्हापुरात, तर तिथं कोल्हापुरात काय, सांगलीत काय परिस्थिती आहे आम्हाला काहीच माहिती नाही। पण एवढं माहिती होतं की संकट किती मोठं असू देत, सगळ्यात वरती सगळ्यात मोठा बापू आहे। आणि त्याच दरम्यान फोन आला की काका गेले म्हणून। पण त्यावेळेला काय झालं, कसं झालं मला माहिती नाही, कसं बापूने समजावून सांगितलं मला। पण अचानक मला बापू, माझ्या काकांचं जाणं ॲक्सेप्ट झालं आणि मला ते गेलेत म्हणून रडू आलं। काय मनाची समजूत बापूनेच घालून दिली। 1-2 दिवसांनी माझ्या आत्याचाच मला फोन आला। मग त्यावेळेला आत्याकडं पण रडले। मग आत्या म्हणाली, अगं काळजी करू नको, मोठ्या आईच्या रणी विलीन झालं, तू काय काळजी करू नकोस, मोठ्या आईच्या खुशीत गेलाय, चांगला जीव होता, फक्त रामरक्षा हनुमान चालीसा म्हणा। हे ऐकल्यानंतर मला खरोखर एक समाधान झाले। हा अनुभव जो होता तो मला लिहून सांगून सांगता येत नव्हता, तो फक्त मी अनुभवला। त्यात जे समाधान मिळालं ना, ते कुठंही समाधान नाही झालं माझं। एवढं मला बरं वाटलं की जरी माझे काका गेलेले असले तरी ते बापूंचरणी आहेत ना, ह्यात समाधान आहे। खूप मला त्यावेळेला आत्याचं बोलणं ऐकून समाधान झालं। तेवढं सगळं झालं, पण काका गेल्यानंतर मागच्यांचं काय, 10 जण निगेटिव्ह पॉझिटिव्ह होते आणि फक्त 2 जण निगेटिव्ह होते, त्यामध्ये ती काकी माझी। काकी माझी एकटीच घरात, तिला जेव्हा समजलं तेव्हा तिच्या पाठीवरून हात फिरवायला पण कुणी नव्हतं, सगळे पॉझिटिव्ह होते, तिच्याकडं नुसतं बघून रडत होते, पण तिला कुणीच जवळ घेऊ शकलं नाही। तरी तिनं बापूंचं नाव घेतलं, बापूंनी तिला सावरलं, त्यातनं ती आपलं सगळं दुःख बाजूला करून सगळ्यांचं औषध पाणी सगळं केलं तिनं, त्यातनं तिनं सगळ्यांचं केलं आणि आज बापू कृपेनं त्यांना सगळे सावरले त्यातनं। ते 10 दिवस इतके वाईट होते ना की एवढ्या मोठं कुटुंब, एवढ्या मोठ्या कुटुंबाला रोज 2 वेळचं गरम गरम जेवण ऐकता येणं शक्य आहे का सांगा। तिला स्वतःला काही करता येत नव्हतं गुडघेदुखीमुळे आणि ती एवढ्या दुःखात होती। पण कॉलनीमध्ये जेवढे लोकं राहतात ना, त्या सगळ्या लोकांनी रोज 2 वेळचं गरम गरम जेवण, अंडी बिस्किटांसकट लहान मुलांसाठी सगळं घरपोच दिलं। म्हणजे ही बापूंची ही कृपा असल्याशिवाय ह्या आपल्याला मदती मिळते का? कोणतीही मदत बापू कृपेशिवाय नाही मिळत, देवाची कृपा असायला लागते आपल्यावर, तेव्हा आपल्याला मदत पोचते। हे सगळं जेवण वगैरे सगळं मिळालं, सगळ्यांची मदत मिळाली, त्यातनं सगळे वर आले।
माझ्या प्रत्येक सुखदुःखात आत्तापर्यंत आलेल्या प्रत्येक प्रसंगात बापू होते आहेत आणि असतील. हरिओम श्रीराम अंबज्ञ.